जसं हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्याकडे आदर आहे, तसाच तो मातोश्रीबद्दलही आहे, आणि असेच संबंध माझे उद्धवजींशी पण असल्यामुळे एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने दोन बोलायचं, आणि त्याच्यातून तिसरंच काही निर्माण व्हायचं असं मला अपेक्षित नाही. त्यामुळे आता उद्धवजीने त्यांच्या पत्रकार परिषदेत जे म्हटलं त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम हे आज पहिल्यांदा झालं, नेहमी होतं, आणि काळाच्या ओघामध्ये म्हणजे मुळात ती मुलाखत जे कुठलाही हेतू राजकीय हेतू मनात न ठेवता बघतात त्यांना तर त्याच्यात काही चुकीचं वाटत. राजकीय हेतू ठेवणाऱ्यासुद्धा काही काळ त्याची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात, मग ती कॉन्ट्रोवर्सी फार चालली नाही की तो विषय समजू. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये मी म्हटलेल्याचा धसा मा करणं हे खूप चाललेलं आहे. पण मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा अवमान मी केला हा आरोप मी सहन करणार नाही, कारण त्यांच्या मनात माझ्याबद्दलची श्रद्धा ही आजची नाही. आम्ही अगदी लहान असल्यापासून, मुंबईतले रहिवासी असल्यापासून, बाळासाहेबांचं मुंबईतल्या मराठी माणसावर, मुंबईच्या हिंदू माणसावर असणारे ऋण आम्ही जाणतो. आणि त्यामुळे वेगळ्या नाही त्याच झी टी व्हीच्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांबद्दल मी जे आदराने म्हटलंय ते आपण पाहू. दादा, पण उद्धव ठाकरेंनी आता असे अनेक मंदिर आता बाहेर पडायला लागलेत, आणि आता चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, अकालपट्टी करावी आपल्या असे. मला म्हणजे जसं हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्याकडे आदर आहे, तसाच तो मातोश्रीबद्दलही आहे, आणि असेच संबंध माझे उद्धवजींशी पण असल्यामुळे एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने दोन बोलायचं, आणि त्याच्यातून तिसरंच काही निर्माण व्हायचं असं मला अपेक्षित नाही. त्यामुळे आता उद्धवजीने त्यांच्या पत्रकार परिषदेत जे म्हटलं त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदू माणसांवरचं ऋण हे कोणी पुसूच शकत. मुद्दा चाललाय तो अयोध्येतल्या 1993 सालच्या बाबरी ढाचा पाडण्याच्या वेळेला शिवसैनिक होते की नव्हते, तर ते शिवसेना म्हणून नव्हते, तर सगळे हिंदू म्हणून होते. ते शिवसेना शिवसेनेचे म्हणून नव्हते, ते विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली होते. आणि संजय राऊत जे वारंवार वारंवार बोलत असतात ते तर कुठेच नव्हते. संजय राऊत कुठेच नव्हते हे तर मी त्या झीमध्येही म्हटलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा म्हणेन. पण शिवसेनेचा संबंध नाही, आणि प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात अनादर कधी नव्हता कधी नसेल, हे पाप माझ्यातून कधी होणार नाही. दादा, विपर्यास होतोय वक्तव्याचा असं आपण